मित्रांनो, कांगारू हा आपल्या पृथ्वीवरचा एक असा प्राणी आहे जो फक्त ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पाहायला मिळतो. पण तुम्ही कधी नोटीस केलंय का की कांगारूच्या पोटाला एक पिशवी असते ज्यामध्ये कांगारूचं पिल्लू राहतं. पण ही पिशवी कांगारूलाच का असते, दुसऱ्या कोणत्या प्राण्याला का नसते, जाणून घेऊया व्हिडिओ मधून. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो. दरअसल कांगारूचं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते मुके आणि बहिरे असते आणि त्याचा आकार हा एका स्ट्रॉबेरीचा साईज एवढा असतो. त्यामुळे कांगारूचं बाळ हे बाहेरच्या वातावरणामध्ये राहू शकत नाही. यामुळेच कांगारूचं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते 3 ते 4 महिने याच पिशवीमध्ये राहून दूध पिऊन मोठं होतं आणि त्याला 7 ते 8 महिने याच पिशवीमध्ये राहायला आवडतं. यानंतर जसजसे कांगारूचे बाळ मोठे व्हायला सुरुवात होते तेव्हा त्यांची हाईट 6 ते 8 फुटापर्यंत वाढते आणि ही जी पिशवी असते ती फक्त मादा कांगारूमध्येच पाहायला मिळते. कांगारूंचं बाळ सुरक्षित राहावं यासाठी ही पिशवी निसर्गाने मादा कांगारूंना दिली आहे, जी कांगारूच्या बाळासाठी एका सेफ्टी शील्डचे काम करते. तर तुम्ही कधी कांगारू पाहिला आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असंच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.